वर्ध्यामध्ये 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कालपासून सुरुवात झाली आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं भाषणही झालं. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर असताना नरेंद्र चपळगावकर यांनी सुमारे 9 मिनिटं भाषण केलं आणि छापील भाषणातील मुद्दे आणि चपळगावकरांच्या प्रत्यक्ष भाषणातील मुद्द्यांमध्येही ताळमेळ नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यासोबतच न्यायमूर्ती चपळगावकरांच्या अध्यक्षीय भाषणावेळी बहुतांश खुर्च्या रिकाम्या असल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान या सगळ्या प्रकाराबाबत एबीपी माझानं न्यायमूर्ती चपळगावकर यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. काल जेव्हा मुख्य सोहळा सुरू होता तेव्हा आपण छोटे खानी भाषण केलं, अगदी वेळ कमी राहिली होती, 3 तास पूर्ण कार्यक्रम चालला होता. कुठंतरी राजकीय मंडळी येण्यास उशीर करतात आणि मी थकलो होतो. माझं वय 85 आहे, मी 45 मिनिटं बोललो, वरती थोडीशी थंडी वाजत होती. ही पट्टा जो आहे आता पट्टा आहे बघा, हा पट्टा काढून मी उभा होतो आणि ते ह्याच्यापेक्षा आज तेवढी ताकद काल नव्हती का, दिवसभर मी इतर कामं करतच होतो. ते त्याच्यामुळे ते थांबलं वगैरे नाही. ते मी सगळं 2 तास बोललो असतो पण त्यासाठी थोडे श्रोते समोर बसलेले तुम्हाला रिस्पॉन्स देण्याने त्यांना काय कळतं हे कळलं पाहिजे. कुठेतरी साहित्य संमेलनामध्ये कालचा जो एक चित्र होता, लोक कमी येतात, जास्त मराठी रसिक जास्त यायला पाहिजे असं वाटते का? युवा वर्ग कुठेतरी कमी येतो, प्रश्न पुष्कळ आहेत, आम्ही त्याला सामोरं जात नाही असं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.